मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ बुलढाण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे सहभागी झाले. तर आज शासन आपल्या दारी कार्यक्रम बुलढाण्यात पार पडला आणि या कार्यक्रमाकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठ फिरवली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे मुख्यमंत्री जिल्ह्यात आले असतानाही राजेंद्र शिंगणे मात्र मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आम्ही सरकारमध्ये असलो तरी आम्ही सरकार जमा झालो नाही, असं विधान अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंनी केलंय. काही पत्रकारांचे फोन आले की आता तुम्ही स्वागताल, किती वाजता येणार ते मुख्यमंत्री वगैरे येऊन राहिले. म्हटलं मी पहिले तिकडे जाऊ, म्हणजे कशा करता चालले, मला आमचा मोर्चा आहे. ते म्हणत तुम्ही तर सरकारमध्ये आणि मोर्चामध्ये कसे काय चालले. अहो म्हणलं आम्ही सरकारमध्ये जरी सामील झालो असलो तरी सरकार जमा झालेलो नाही. आम्ही सरकार जमा नाही झालो म्हटलं की आम्ही आता काहीच करू शकत नाही, म्हणून आम्ही तर लाट मारतो म्हणलं. ते आमदार तीन खासदार तीन मंत्री पदावर समाजासाठी जर कोणाचं काम लागतं तर असे आमदार की खासदार की असे लाट केले म्हटलं आम्हाला काही केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.